मंडळी नमस्कार, आपल्या मधुबन गार्डन चॅनलवर स्वागत. एक अत्यंत खास अशा मला भावलेल्या आणि तुम्हालाही नक्की आवडेल अशा झाडाची माहिती घेऊन आज मी हजर झाली आहे. मंडळी, पावसाळा बागप्रेमींसाठी खास असतो कारण नवीन झाडे, झुडपे, वेली लावण्याचा हा ऋतू. पण नेमकी याच काळात आपल्याकडे इतर कामंसुद्धा जास्त असतात. आणखी वेगळ्या प्रकारची सुंदर दिसणारी मस्त सुगंधी झुडपे वेली आणावीत, निदान नर्सरीला भेट द्यावी म्हटलं तरी जमत नाही. मग काय, जाता येता जे वेगळं आकर्षक झाड नजरेत भरेल त्याबद्दल उत्सुकता लागून राहते. कैलासपतीच्या बाबतीत माझं अगदी असंच घडलं. इतकी देखणी आणि भरपूर फुलं, तेही थेट बुंध्याला लागलेली पाहून मन हरकून गेलं. उंचच्या उंच झाडाचा भला जाड बुंधा आणि त्या मानानं आटोपशीर पसारा असलेला हा वृक्ष कुणाचंही लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. नावही तसंच भारदस्त आहे. माहिती काढल्यावर कळलं की त्याला तोफ गोळा असंही म्हणतात. वास्तविक विश्वकोशात याला कैलासपती म्हटलेलं नाही आहे, तोफ गोळा असंच नाव दिलेलं आहे. याचं शास्त्रीय नाव आहे कौरोपिता गियानेन्सिस. याची भली मोठी आणि टणक गोल फळं मी पुढे दाखवणार आहेच, ज्याच्यामुळंच हे नाव आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग? तर याबद्दल आणखी जाणून घेण्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची आठवण करून देते. बेल बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. तर त्या वृक्षाची उंची आणि लांबून खुणावणारी फळं फुलं पाहता पाहता मी कधी बुंध्याजवळ गेले ते कळलंच नाही. बुंधा बऱ्यापैकी गोल आहे आणि याचा घेर बघा, साधारण 2.5 फूट आहे. अर्थात याला लावून 20 वर्षे झाली असं आमच्या स्नेह्यांनी, म्हणजेच ज्यांच्या अंगणात हे झाड आहे, त्यांनी सांगितलं. बुंधा पांढरट करडा असून त्यावर तपकिरी ठिपके आहेत. हे झाड साधारण 20 मीटर उंच आहे. उंची वाढेल तस तशा फांद्या थोड्या पसरत जातात कारण मूळचं हे झाड रेन फॉरेस्टमधलं आहे. साधारण 35 मीटरपर्यंत याची उंची असू शकते. आता हे आमच्या परिसरातलं दुसरं झाड बघूया. हे लावून जवळपास 40 वर्ष झाली असं तिथल्या वॉचमननी सांगितलं. याचा बुंधा गर्द तपकिरी झालेला दिसतो आणि आता वयाप्रमाणे ठिपक्याचे रूपांतर ढलप्यात झालेले आहे. बुंध्याचा घेर चांगला 1.5-2 मीटर आहे. याची उंची बरीच जास्त आहे. ही याची काही दृश्य पहा. कैलासपती या वृक्षाची पाने वेळोवेळी झडतात पण हे झाड सदाहरित वृक्षामध्ये मोडते. याचा पर्णसंभार झाडाच्या शेंड्याला सर्वात जास्त असतो. पाने गर्द हिरवी किंवा चमकदार अशी नसून नॉर्मल पोपटी रंगाची आहेत, त्यामुळे नेहमी याचा पर्णसंभार छान फ्रेश दिसतो. आता हे पान पहा. हे एक पान नव्हे तर ही पर्णिका आहे. तिचा आकार पहा. शेवटी टोक असले तरी देठाजवळ निमुळता आहे. शिरा समांतर आहेत. अशा अनेक पर्णिका एकाच देठाच्या टोकाला येतात आणि हे बघा, हे सगळं मिळून याचं एक संयुक्त पान होतं. या प्रकाराला हस्ताकृती बहुपर्णिकी असं म्हणतात. सप्तपर्णी तुम्ही पाहिली असेलच, त्यात एका पानाला 7 पर्णिका असतात. इथे मात्र मी या मोजल्यात तर 16 पर्णिका या वरच्या पानाला आहेत आणि या खालच्या लहान पानाला सध्या 8 पर्णिका आहेत. हे पान असं हातात घेऊन मध्ये फूल ठेवलं की किती मस्त दिसतं बघा. उत्तरेत काही ठिकाणी महादेवाच्या मंदिराजवळ याचे वृक्ष लावलेले आहेत आणि लोक अशीच फुले हातात धरून मंदिरात जातात आणि वाहतात असं माझ्या वाचनात आलं आहे. आपली नजर जरा वर जाताच
त्याची फुलं दिसतात. विशेष म्हणजे याची फुले मुख्य बुंध्याला आणि फांद्यांना लगडणाऱ्या छोट्या उपफांद्यांवर येतात, ज्यांना मंजऱ्या म्हणतात. त्या 3-4 मीटर लांब असू शकतात. मंजऱ्या मुख्य बुंध्याभोवती गुंतलेल्या असून त्यावर भरपूर फुलं लागतात. प्रत्येक फुलागणिक मंजरी लांब होत जाते. इथे बा, एकतर अगदी जमिनीला टेकलेली आहे, वाव. एका फोटोत तर खालून वरपर्यंत बुंधा फुलांनी भरगच्च वेढलेला बघायला मिळतो. आता हा आहे कळ्यांचा गुच्छ. कच्च्या सुपारीपेक्षा जरा मोठ्या आकाराच्या या कळ्या जणू मुठीतील मौल्यवान वस्तू झाकण्यासाठी पाकळ्या घट्ट मिटून बसल्यात असं भासतं. आणि हे फूल आहा हा किती सुंदर. हातात घेऊन आकाराचा अंदाज घेऊ. हे तळ हाता एवढं मोठं आहे आणि पाकळ्या 6 आहेत. पाकळ्यामध्ये किंचित जाड आणि गुबगुबीत वाटाव्यात अशा आहेत. फुलाचा देठ बघा, लहान आहे, फार तर 1.5 सेंटीमीटर. लांबूनही आकर्षित करणारा याचा रंग गुलाबी ते लाल असा म्हणता येईल. हवामान आणि सूर्यप्रकाश यानुसार रंग कमी जास्त होतो. ठळकपणे नजरेत भरतो आहे तो या फुलाचा मधला भाग. यात मधल्या जायांगाला परागित करण्यासाठी वळलेला पोमांगाचा वरचा भाग नागफणीसारखा दिसतो. किती सुंदर रचना निसर्गाने केलेली आहे पहा. या फण्यामुळे याला नागलिंगम असंही नाव आहे. आणि हे कमी होतं की काय, निसर्गाने ह्या फुलांना वास असा काही दिलेला आहे म्हणता. नुसतं झाडाच्या आसपास गेलं की हा सुगंध आपल्याला मुक्त करतो. आता पेच एवढाच आहे की व्हिडिओत हा सुगंध दाखवता येत नाही, म्हणूनच याचं वर्णन केलं पाहिजे. कल्पना करा की देशी गुलाबाचा सुवास 10 पट केला तर तो कसा येईल. मी जवळून वास घेतला तेव्हा तो बकुळीसारखा वाटला. मला वाटतं इतक्यावरून साधारण कल्पना येईल. म्हणजे बघा, फूल असं वैशिष्ट्यपूर्ण, फळ गोल आणि भलं मोठं, दोन्ही थेट बुंध्याला लागतात, उंच हिरवागार वृक्ष, शिवाय धार्मिक महत्त्वही आहे. मग काय कमी असेल की हा तोफगोळा वृक्ष म्हणावे तितकं दिसत नाही. काहीतरी असणार, काही मिनटात सांगणारच आहे. ह्या वृक्षाला वर्षभर फुले लागतात. काही ठिकाणी असं लिहिलं आहे की याची वर्षातून 3-4 वेळा पानगळ होते. पण मी हा वृक्ष गेली कित्येक वर्ष पाहत आहे, पूर्ण पानगळ झालेली मला तरी आढळली नाही. कदाचित आपल्या हवामानामुळे असेल. तुमच्या पाहण्यात असेल तर जरूर कमेंट करा. याचा आढळ कोकण भागात जास्त, आपल्याकडे त्या मानाने कमी असतो, कारण याला दमट हवामान लागते. शिवाय हे झाड लावण्यात थोडी रिस्क अशी आहे की नारळाप्रमाणे याचंही फळ चुकून अंगावर पडू शकतं, म्हणून कदाचित हे लावलं गेलं नाही. शिवाय याचे लाकूडही फारसं कामाचं नसतं. फुलंही तोडल्यानंतर फार तर 3-4 तास टिकतात. याला काही जण परदेशी म्हणतात, पण भारतात याचा आढळ 1000 वर्षापूर्वीच्या साहित्यात नोंदवला गेला आहे असं मी वाचलं. मग परदेशी कसा म्हणता येईल. आता फळ बघू. अगदी तोप गोळ्यासारखी दिसतात, यात वादच नाही, नाही का. हे फळ साधारण सोललेल्या मध्यम आकाराच्या नारळा एवढं आहे. वजन असेल साधारण 1 किलो. पुण्यात एका झाडाला फुटबॉल एवढी फळं लागल्याचं एका झाडाच्या मालकांनी सांगितलं. ते खरंही आहे. 25 ते 30 सेंटीमीटर इतका व्यास असू शकतो असं मला समजलं, म्हणजे साधारण 1 फूट. पण हे तेवढं मोठं नाही. वरचं कवच अगदी नारळा एवढं नसलं तरी बऱ्यापैकी टणक आहे. लालसर तपकिरी आणि जवळजवळ गोलाकार असलेलं हे कैलासपतीचं फळ 4 किलोपर्यंत वजनाचं असू शकतं. आपल्याकडे दमटपणा कमी असल्याने मुख्य परिणाम फळातच आढळतो. एवढे मोठे कडक कवचाचे फळ उंचीवरून पडल्यावर थोडे आवाज करून तडकणार, यात वाद नाही. तोप गोळा या नावाचा संबंध असाही आहे. अर्थात याचा आवाज तेवढा होत नसणार, पण सांगितलं.
तीन पैकी हे फळ हाताला थोडं मऊ लागत आहे, पण ही फळं मला फक्त बघायला आणि व्हिडिओसाठी मिळालीत, फोडण्याची परवानगी नाही, हातात धरू नका असं त्यांचं म्हणणं. त्यांची भीती तेवढी रास्त म्हणता येणार नाही, पण हेतू कळला की त्यांनी ती पिकण्यासाठी ठेवलेली आहेत. मी फोडून दाखवू शकत नाही याची रुखरुख मलाही लागून राहणार आहे. परंतु हे इतरत्र मिळालेले फोटो दाखवतात की आत घर भरलेला असतो. हा घर फळ फुटल्यावर जमिनीवर पसरतो आणि काही प्राणी या फळावर ताव मारतात. त्यांच्या तोंडाला लागलेल्या मगजाद्वारे काही अंतरावर बी नेले जातात आणि त्यातून नवी झाडे उगवतात. मगज अर्ध्या तासात काळा निळा होतो तो त्यातील रसायनांच्या हवेतल्या ऑक्सिजनशी संयोग झाल्यामुळे. त्यामुळे हे फळ तसे माणसाला खाण्यायोग्य नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे. कधी काळी आदिवासी लोक योग्य वेळी खायचे म्हणे, आता ती योग्य वेळ त्यांनाच माहीत. असो, तर फळाबद्दल एवढं पुरे. फळ फोडल्यावर या मगजाचा दुर्गंध त्रासदायक वाटावा इतका येतो. मी सांगते म्हणाले होते ते हेच कारण. फुलांचा वास जेवढा चांगला त्यापेक्षा फळांचा दुर्गंध वाईट, म्हणून या वृक्षाकडे स्वाभाविकच कानाडोळा होतो. आता एवढी उत्सुकता मलाही लागली की मी ठाई ठाई याचं रोप मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रयत्नांती परमेश्वर, तो मला पावला आणि एके ठिकाणी मला ते मिळाले. हे पहा, कैलासपतीचे म्हणजेच तोप गोळा या वृक्षाचे रोपटे. आता याला फुले लागेपर्यंत वाट पाहायची. हा व्हिडिओ 10 जणांना शेअर केल्यास अमुक अमुक होईल असं तर मी म्हणू शकत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.